मराठीतील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी आज वयाच्या 88व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून सावरकर यांची प्रकृती ठीक नव्हती, त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. जयंत सावरकर यांनी 100 अधिक नाटकं आणि 30 अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. जयंत यांनी 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले होते. जयंत सावरकर त्यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक 25 जुलै रोजी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. यामध्ये 2 महिलांसह 5 गंभीर जखमी झाले आहेत. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड परिसरात भरधाव ट्रकने कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत 5 गंभीर जखमी झाले. जखमींना सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिडको परिसरात काही दिवसांपासून 16 तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच आज ही घटना समोर आली आहे. यामध्ये काही गावगुंडांकडून रस्त्यावरील 4 कोयत्याने तोडफोड करण्यात आली असून एका अपार्टमेंटच्या पार्किंगमधील वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. ही सर्व घटना CCTV कैद झाली असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान सातत्याने घडत असलेल्या या घटनांमुळे नाशिककरांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. चंद्रपुराच्या राजूर शहरातील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पूर्वशा डोहे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे, तर लल्ली शेरगिल असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. सचिन डोहे यांचा कोळसा व्यवसाय असून रविवारी रात्री 8:30 ते 9 दरम्यान सचिनकडे काम करणारा लल्ली शेरगिल आणि 2 हल्लेखोरांमध्ये वाद झाला. यावेळी हल्लेखोरांनी लल्ली यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या. यातील 1 गोळी पूर्वशा डोहे यांना लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास करण्याचे येत आहे. येत्या 10 ऑगस्ट दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतराबद्दल निर्णय होईल, त्यानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री होतील असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून होत असलेल्या भविष्यवाण्या खऱ्या ठरत आहेत, त्यामुळे अजित पवार यांना भाजपकडून मुख्यमंत्री केलं जाईल असं सातत्याने बोललं जात आहे. दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार करून अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं जाईल असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी आज अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या रिटर्न गिफ्ट म्हणून योग्य तो निधी द्यावा अशी अजब मागणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचाच निधी दिल्याचा आरोप होत आहे. निधी आणि वाढदिवसाचं निमित्त साधून अनिल परब यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे ही अजब मागणी केली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी काही कारणास्तव वाढदिवस साजरा केला नाही. मी संपूर्ण सभागृहाच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. दोघंही उपस्थित आहेत. आता आम्हा सर्वांना रिटर्न गिफ्ट म्हणून त्यांनी योग्य तो निधी द्यावा अशी मागणी परब यांनी केली आहे.